जगातील टॉपच्या 10 श्रीमंत व्यक्तींमध्ये मुकेश अंबानी यांचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांची वर्षाची कमाई एकूण 25 बिलियन डॉलर इतकी आहे. मुकेश अंबानी सोबतच त्यांची बायको म्हणजेच नीता अंबानी देखील खूप श्रीमंत आहे. नीता अंबानी यांची नेटवर्थ ही जवळपास 2.3 बिलियन डॉलर्स म्हणजेच 200 कोटीच्या वर आहे. 10 वर्षापूर्वी म्हणजेच 2014 साली नीता अंबानी या रिलायन्स इंडस्ट्रीच्या पहिल्या महिला बोर्ड मेंबर झाल्या होत्या. पण मागील वर्षी म्हणजेच 2023 साली त्यांनी या पदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले होते. यासोबतच IPL मधील सगळ्यात मोठी टीम म्हणजे मुंबई इंडियन्स या टीमच्या त्या मालक आहेत. नीता अंबानी या गरीब आणि गरजू लोकांना भरपूर मदत करत असतात. IPL मधून त्या जितके पैसे कमावतात ते सगळे पैसे त्या गरजू लोकांना मदत करण्यासाठी वापरतात. यासाठी त्यांनी एज्युकेशन अँड स्पोर्ट्स फॉर ऑल ही संस्था स्थापन केली. यामधून त्या गरीब मुलांना शिक्षण देण्याचे काम करतात. त्याचबरोबर रिलायन्स फाउंडेशन आणि धीरूभाई इंटरनॅशनल स्कूलच्या त्या अध्यक्ष आणि संस्थापक देखील आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य म्हणून निवडून आलेल्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत आणि मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट न्यूयॉर्कच्या त्या बोर्ड मेंबर देखील आहेत. फुटबॉल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट लिमिटेडच्या त्या संस्थापक आहेत. नीता अंबानी यांनीच भारतामध्ये इंडियन सुपर लीगची सुरुवात केली होती. तर येत्या काही दिवसात रिलायन्स इंडस्ट्री आणि वॉल्ट डिझनी कंपनी हे एकत्र येणार असल्याचं समोर आलं आहे आणि नीता अंबानी या कंपनीच्या अध्यक्ष असतील असं म्हटलं जात आहे. त्यामुळे नीता अंबानी आता मनोरंजन विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी फिल्मवाला नक्की फॉलो करा.